अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई में छत्रपति शिवाजी जयंती की धूम, आयुक्त और महापौर ने किया माल्यार्पण। मुंबई में आज हिंदवी स्वराज के संस्थापक और महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई। महापौर जयवंत सुतारा, मनपायुक्त एबी मिसाल ने वासी के शिवाजी चौक पर छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा पर हार पहनाया। इस अवसर पर नागरिकों का जयघोष गूंजता रहा। महापौर और मनपायुक्त ने नवीन मुंबईकरों को शुभकामनाएं देते हुए छत्रपति शिवाजी महाराज की सीख और उनके विजन का अनुसरण करते हुए शहर के समग्र विकास में भूमिका निभाने का आह्वान किया। पहला प्रथम तमाम नवी मुंबईतील नागरिकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये ही महानगरपालिका रयतेची आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार, त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केला, निश्चित स्वरूपामध्ये एक महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, एक आदर्श त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं फक्त त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून चालणार नाही, तर ते भविष्यात कालखंडामध्ये आपण जो राज्यकारभार करतो त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये सर्व समाजाला, जाती धर्मपंथाला एकत्र घेऊन जाण्याचा जो त्यांचा संदेश आहे, अशा माध्यमातून हा राज्यकारभार व्हायला पाहिजे आणि ते रयतेचे राज्य निर्माण व्हायला पाहिजे। या निमित्त मी भावना प्रकट करतो आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। शिवजयंतीच्या निमित्ताने मी नवी मुंबई ना महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे सर्वधर्म समभाव आणि बंधुता या माध्यमातून पुढील वाटचाल केली पाहिजे आणि याचं औचित्य साधून मी हाही संदेश देऊ इच्छितो की शहरामध्ये आपण जी स्वच्छता अभियान राबवत आहोत त्या स्वच्छता अभियानमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपलं स्वच्छ शहर देशामध्ये पहिल्या क्रमांकावरील अशा प्रकारचं काम करूया, असा या ठिकाणी संकल्प करून मी परत एकदा सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो। बता दें कि शिव जयंती पर नवी मुंबई के कई ठिकानों पर भी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए और शोभा यात्राएं भी निकाली गई जिसमें सैकड़ों लोग शामिल हुए। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।